सुंदर है एकदम, प्रवास छान होता. खूप सुंदर व्यवस्था आहे गाडीची, मला तर खूप आवडली शिवाय. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास असणार आहे आपला स्वारगेट ते कोल्हापूर. एसटी महामंडळाने स्वारगेट ते कोल्हापूर या मार्गावर शुक्रवार 25 ऑगस्टपासून इलेक्ट्रिक बस सुरू केली आहे. त्यासाठीच आज मी स्वारगेट बसस्थानकात आलो आहे. नव्यानेच या मार्गावर सुरू झालेली ही आहे शिवाई बस, आणि या बसची समोरची बाजू अशा प्रकारे दिसते. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे या बसची नंबर प्लेट हिरव्या रंगामध्ये आहे. बसमध्ये 6 CCTV कॅमेरे आहेत, ज्यांना इथून पाहता व मॉनिटर करता येते. सोबतच मनोरंजनासाठी साऊंड सिस्टीम आणि ऑटोमॅटिक असल्यामुळे ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. त्याबरोबरच बॅटरीची क्षमता किती शिल्लक आहे आणि किती किलोमीटर अंतर जाईल हे दाखवण्यासाठी डिस्प्ले आहे. बसला ऑटोमॅटिक सरकता दरवाजा आहे. आपण पाहू शकता लाइटिंगच्या वापरामुळे बस आकर्षित दिसून येत आहे. समोर बसणाऱ्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सीटवर मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉइंट दिले आहेत. वर आपल्याला AC, इमर्जन्सी बटन आणि रीडिंग लॅम्प दिसून येईल. शेवटच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठीही पुशबॅकची व्यवस्था दिली आहे, आणि त्या शेजारीच इमर्जन्सी दरवाजा आहे. एसटीच्या साईड लुकमध्ये आपल्याला शिवाई नावाची ब्रँडिंग दिसेल, तसेच समोर लाईट, फॉग लॅम्प आणि इलेक्ट्रिक बोर्ड दिला आहे. या इलेक्ट्रिक बस ग्रीन सेल ट्रॅव्हलिंग कंपनीच्या आहेत. मोठ्या खिडक्या असल्यामुळे प्रवासाबरोबरच बाहेरची सुंदर दृश्य बघायला मिळतील. एसटीच्या पाठीमागे आपल्याला पाठीमागून रिव्हर्स घेण्यासाठी कॅमेरा, एसटीची वेबसाईट आणि शिवाई ब्रँडिंग दिसेल. येथे बस चार्जिंगसाठी चार्जिंग पोर्ट आणि इमर्जन्सी दरवाजातून उतरण्यासाठी जागा केली आहे. या बसच्या चालक दादांकडून जाणून घेऊ बसविषयी थोडक्यात माहिती. माझं नाव अतुल हिरवे, मी कोल्हापूर डेपोत आहे, आणि मी पहिला शिवशाही ड्रायव्हर होतो. शिवशाही आणि शिवाईमध्ये फार फरक आहे. शिवाई पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. याची कमीत कमी रेंज 300 किलोमीटर जाते. 100% चार्जिंग केलं तर 300 किलोमीटर रेंज जाते. आणि आपला कोल्हापूर पुणे 250 किलोमीटर रूट असल्यामुळे आरामशीर गाडी जाते. आरामदायक गाडी आहे एकदम. चार्जिंगला किती वेळ लागतो? याला चार्जिंगला 100% होण्यासाठी 1-1.5 तास लागतो. आणि क्लचचा वगैरे काय? क्लच वगैरे नाही, क्लच वगैरे काय नाही, गिअर वगैरे काय नाही. सगळी पूर्णपणे गाडी ऑटोमॅटिक आहे. गाडी एकदम स्मूथ आहे. AC आहे गाडीला. नंतर जी सीट आहेत ती पूर्णपणे स्लीपर टाईप, म्हणजे पुशबॅक वगैरे, पुशबॅक वगैरे सर्व गाडीला आहे. आणि बाकीचं सांगायचं झालं तर गाडीला स्पीड पण 80 आहे. 80 गाडी लॉक होते. 80 पुढे जर गाडी गेली तर ती सिग्नल देते गाडी की स्पीड स्लो करा, गाडी स्लो करा, गाडी स्लो करा. नंतर गाडीला 6 कॅमेरे आहेत. नंतर समोरचे कॅमेरे हे जे आहेत गाडीचे, हे जे ड्रायव्हरने जर ड्रिंक वगैरे केलं, ड्रायव्हर नशेमध्ये असला तर तो सिग्नल देतोय. नंतर पट्ट्यावरनं, म्हणजे नेम मेन रोडवरनं पट्ट्या, साईड पट्ट्या जर गेली गाडी तर सिग्नल देते गाडी की तुमचा रूट बदला, गाडीचा रस्ता बदल होत आहे. आणि दुसरं म्हणजे ड्रिंक केल्याला लगेच समजते. ड्रायव्हर हलू शकत नाही, इकडे तिकडे पाहू शकत नाही, खिडकी दरवाजातून बाहेर बघू शकत नाही, लगेच सिग्नल देते गाडी.
म्हणजे शिवनेरी पेक्षा ई शिवाई चांगली म्हणायला गेला तर शिवाई मस्त आहे सगळ्यांना प्रवास कोल्हापूर पुणे प्रवास मस्त आहे प्रवाशांसाठी ही चांगली गोष्ट झालेली आहे आता फक्त त्यांनी स्वच्छता ठेवली पाहिजे गाडीमध्ये काय स्वच्छता वगैरे आमच्याकडे सर्व कामगार आहे आता इथून गाडी डेपोत गेली की गाडी तिथं कामगार आहे तिथं गाडी स्वच्छ वगैरे एकदम साफसफाई करतो चार्जिंगसाठी जेमतेम किती वेळ लागतो चार्जिंग एक गाडी पूर्णपणे व्हायला एक तास दीड तास तर लागतो एक दीड तासामध्ये पूर्ण गाडी चार्ज होते ठीक आहे धन्यवाद दादा ओके थँक्यू विनावाहक विना थांबा असल्यामुळे तिकीट बस निघण्यापूर्वीच दिले तसेच पुणे ते कोल्हापूर तिकिटांचे दर आहेत साधी बस 330 रुपये शिवशाही बस 500 शिवनेरी बस 525 रुपये स्वारगेट ते कोल्हापूर शिवाई बसचे दर 500 रुपये आहे रात्री 11:14 आपली बस स्वारगेट स्थानकातून निघाली आहे आवाज विरहित असल्यामुळे बसचा थोडाही आवाज येत नाही एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करता यावा या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने वेळोवेळी विविध बदल केले आहेत याबरोबरच प्रदूषण नियंत्रणासाठी एसटी प्रशासनाकडून विविध मार्गावर ई बस सुरू करण्यात आलेल्या आहेत पुणे विभागातून 4 आणि कोल्हापूर विभागातून 4 अशा 8 बस या मार्गावर रोज धावणार आहेत पुण्यातून बाहेर पडल्यानंतर लागलेला हा खेड शिवापूरचा पहिला टोलनाका काही अंतर पुढे आल्यानंतर येथे 10-15 ब्रेक घेतला जाणार आहे तर आपल्यासोबत आहेत काही प्रवासी जे पुणे ते कोल्हापूर प्रवास करतायत तर त्यांना विचारूया आपण की कसा वाटतो हा प्रवास इथपर्यंत कसा प्रवास वाटला प्रवास एकदम सुंदर आहे गाडी वगैरे ड्रायव्हिंग वगैरे खूप छान आहे सीट्स वगैरे खूप चांगले आहेत त्याच्यानंतर AC गाडी आहे त्याच्यानंतर विदाऊट धूर वगैरे काही नाही आहे विदाऊट पोल्युशन आहे त्याच्यानंतर सुंदर आहे एकदम प्रवास छान होतो आहे हॅलो फ्रेंड्स आज मी फर्स्ट टाईम शिवाई ह्या गाडीमध्ये बसलेली आहे आम्ही 6-7 आमच्या बिल्डिंगमधले इथे प्रवास करायला आलेलो आहोत आणि इतकी सुंदर गाडी आहे विदाऊट कंडक्टर विदाऊट काय म्हणतात त्याला काचा वगैरे उघड्या नाहीत बाहेरचं पोल्युशन नाही काही नाही खूप सुंदर व्यवस्था आहे गाडीची मला तर खूप आवडली शिवाय थँक्यू एकदम नवी कोरी बस असल्यामुळे बघू शकता किती छान बस दिसत आहे आता आपण खंबाटकी घाटातून जात आहोत आणि या घाटातून जात असताना कुठेही बसला पॉवर कमी पडते असे जाणवत नाही बॅटरीवर चालणारी प्रदूषण विरहित व अत्याधुनिक बस इतक्या वेगाने गाड्यांना मागे टाकताना बघून आनंद व्यक्त होत आहे
रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत आणि आता आपण सातारा शहरामध्ये आलो आहोत. इथे बसने 10 मिनिटांसाठी वेळ घेतलेला आहे. या वेळामध्ये मीही स्वतःसाठी एक चहा घेतला. हा आहे कोल्हापूर जवळचा किन्नी टोल नाका. जेमतेम 230 किलोमीटरचे अंतर पार करून 4:03 आपण पोहोचलो आहोत कोल्हापूर एसटी स्थानकात. समोरून जाणारी दुसरी शिवाई बस दिसत आहे जी काही वेळाने कोल्हापूरहून पुण्याला जाईल. ही आहे आपली बस जी पुण्यावरून कोल्हापूरला आली आणि शेजारी आहे कोल्हापूरहून पुण्याला जाणारी. तर मित्रांनो, ई शिवायचा हा प्रवास आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.